राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेच्या उबाटा गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरलेत. लढाईचं चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. भाऊसाहेब वाघचौरे शिवसेनेच्या उबाटा गटाचे उमेदवार आहेत. त्यांना विद्यमान खासदार सदाशिव लोखंड यांचं आव्हान असेल. धनुष्यबाण चिन्ह. पुढची लढाई मावळमधून शिवसेना उबाठा गटाच्या संजोग वाघेरे यांचं आव्हान असणार आहे. विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालंय. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवलाय. त्यांना आव्हान असणार आहे शिवसेनेच्या उबाठा गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांचं. तर ही लढत जवळपास आता स्पष्ट झालेली आहे आणि साधारणपणे असं दिसतंय की बहुतांश ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शिवसेना यांच्यात ही लढाई होणार आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा हा सामना आहे. खरं तर ज्या धनुष्यबाणावर आजवर अनेक दशकं मतं मागितलेली होती उबाठा गटाने, समजा शिवसेना एकत्रित असताना, त्याच धनुष्यबाणाला पराभूत करण्यासाठी आता मतं मागावी लागणार आहेत. पण त्यांच्या हातात असणार आहे ती मशाल. मशाल अधिक तेवत राहते की धनुष्यबाण पुन्हा एकदा वेध घेण्यात यशस्वी होतो हे सगळं कळणार आहे. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी. राहुल शेवाळे आता आपल्या सोबत आहेत, विद्यमान खासदार आहेत. राहुल शेवाळेजी, जो विश्वास तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती दाखवला होता आणि त्यांच्या सोबत गेलात, तोच विश्वास पुन्हा तुमच्यावर दाखवण्यात आलेला आहे. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद, धन्यवाद. पण ही लढाई किती सोपी किती अवघड? नाही, ही लढाई अवघड नाही आहे. ही लढाई आता खऱ्या अर्थाने जे 10 वर्ष काम आम्ही केलेलं आहे आणि 10 वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास झालेला आहे आणि आम्ही जो निर्णय घेतलेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, तर त्यामुळे लोकांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. आणि संपूर्ण वातावरण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ते बाळासाहेबांच्या विचारांचं आहे आणि यावेळी ते बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान करून पुन्हा एकदा मला ती संधी देतील असा विश्वास आहे. पण राहुलजी, तुम्हाला उमेदवारी तर मिळाली आहे पण तुमच्या या मतदारसंघाबद्दल अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात की लढाई अवघड आहे, उमेदवार सोपा आहे तुमच्या समोर. नाही, असं काही बघा, प्रत्येक लढाई ही अवघड असते किंवा प्रत्येक निवडणूक ही कधी सोपी नसते, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने अतिविश्वास दाखवू नये आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नये अशी माझी नेहमी भूमिका असते. त्यामुळे जे जे काम 10 वर्षात केलेलं आहे ते तळागाळापर्यंत पोहोचून, मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांचा मी आशीर्वाद घेणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून जी विकासात्मक कामं केलेली आहे, कारण विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. नक्कीच, लढाईसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. संजय मंडलिक बोलतात, आपण थेट जातोय. साखर सर, उमेदवारी जाहीर झाली, पहिली प्रतिक्रिया काय? अतिशय आनंद झाला. जो शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला होता. एक मिनिट सर. हॅलो, एकच मिनिट. उमेदवारी ही मला मिळणार ही मी वारंवार आपल्या माध्यमांसमोर सांगत होतो. मला आत्मविश्वास होता शिंदे साहेब आम्हाला कधी डावरणार याची खात्री होती आणि कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी एक अभूतपूर्व लढण्यासाठी मला उमेदवार म्हणून निवडलं याबद्दल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महायुतीचे दुसरे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांचंही अभिनंदन करत असताना, या देशामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की 400 पार करायचं, त्यामधला एक शिलेदार म्हणून माझी निवड केली त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, अमितभाई शहांचं आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या कोल्हापूरच्या नगरीमध्ये ही ऐतिहासिक लढत करण्याची संधी मला दिली आणि लोक वाट बघत होती निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून माझी नाव कधी जाहीर होईल. मला वाटतंय आता याची रणधुमाळी सुरू होईल आणि प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तर त्याला अधिक जोर येणार आहे. पण आतापासूनच या निवडणुकीमध्ये
सगळी जनता ही स्वतःहून सामील होईल असं मला वाटतं. खरं तर तुमचा नकारात्मक सर्व्हेमध्ये नाव नेहमीच येत होतं, त्यामुळे एक धाकधूक तुमच्या मनात होती काय आणि आता काय वाटते? मी आपल्याला म्हटलं होतं नकारात्मक चर्चा ह्या कुणीतरी उठवलेल्या होत्या, कुठल्या तरी पुस्तक्या मेंदूच्या मनाची ती उपज होती. त्यामुळे आता ते दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे. नकारात्मक रिपोर्ट असता तर मला उमेदवारी दिली नसती. कारण हा रिपोर्ट हा होकारात्मक कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी या निमित्ताने मला प्राप्त झाली. खरं तर तुमच्या समोरचे उमेदवार आता जे आहेत ते शाहू छत्रपती महाराज असणार आहेत. ही लढत कशा पद्धतीने होईल काय वाटतं एकूणच? कारण एक कोल्हापूरच्या कर्मकरांच्या मनामध्ये शाहू महाराजांचं एक स्थान आहे ते वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळते. ही निवडणूक लढत असताना माझ्या समोर कोण उमेदवार आहे यासाठी मी लढत नाही. कारण मी विद्यमान खासदार आहे, माझ्या विरोधात शाहू महाराज उभारले, मी शाहू महाराजांच्या विरोधात नाही. आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला माहिती आहे ही कोल्हापूरच्या इतिहासाची परंपरा आहे. विशेषतः कोल्हापुरामध्ये 2009 साली निवडणूक झाली होती, त्यावेळी असाच प्रसंग आला होता. यावेळी सुद्धा कोल्हापूरकर त्याच पद्धतीनं माझ्या बाजून उभा राहतील आणि मला यशस्वी करतील हा मला विश्वास आहे. तुमच्या वडिलांच्या विरोधात संभाजीराजे होते, आता संभाजीराजेजी यांच्या वडिलांच्या विरोधात तुम्ही आता अधिकृतरित्या उमेदवार झालाय. तुम्ही वारंवार आमच्या दोन घरांच्या विषयी बोलताय, पण मी शाहू महाराजांच्या विरोधात उभा नाही. मी महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार आहे त्याच्या विरोधात उभा आहे. महायुतीचा मी उमेदवार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून देशामध्ये राज्यामध्ये जो विकासात्मक अशी कामं झाली ही विकासात्मक कामं लोकांच्या पुढे घेऊन जाऊन मी या निवडणुकीमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचणार. प्रजा आता कोणाच्या बाजूने असणार आहे? निश्चितपणे माझ्याच बाजूने असणार आहे. त्याचं कारण म्हणजे प्रजेला आधुनिक काळ आहे, या प्रजेला विकासासाठी असलेली जनता आहे आणि अधिक कोल्हापूरचा विकास व्हावा, आपल्या सामान्य माणसाला सुद्धा न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तरुणांना हाताला रोजगार मिळावा, उद्योजकांना चांगल्या पद्धतीच्या संधी मिळाव्यात आणि या कोल्हापूरच्या दळणवळणाच्या सोयी होऊन कोल्हापूर हे ज्या पद्धतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात देशामध्ये जगामध्ये नावाजलेलं असं ठिकाण होतं, संस्थान होतं, त्याच पद्धतीचा हा कोल्हापूर मतदारसंघसुद्धा या देशातला अव्वल व्हावा या पद्धतीचे प्रयत्न माझे राहणार आहेत आणि त्याला भरभरून जनता साथ देईल हा विश्वास मला आहे. मैदान ठरलेलं आहे, प्रतिस्पर्धी ठरलेला आहे, आता कशा पद्धतीनं शड्डू महायुती मारणार? महायुतीनं शड्डू मारलेलाच आहे. आज उमेदवार म्हणून त्या चौकटीत मी गेलो आणि म्हणून उमेदवार कोण मी आहे का आणि एक्स वाय जेड आहे यामध्ये महायुती कधी बघत नव्हती. तर महायुतीला या ठिकाणी जो खासदार उभारणार, निवडणुकीला उमेदवार उभारणार आहे, तो मोदी साहेबांना साथ देण्यासाठी तिथे पाठवायचा आहे अशा पद्धतीचा निर्धार महायुतीनं आधीपासूनच केला होता. त्यामध्ये उमेदवार म्हणून माझं नाव झालं याचा मला निश्चितपणाने आनंद आहे. तर संजय मंडलिक आता कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या शी लढत देताना दिसतील. कोल्हापूरची ही लढाई अतिशय लक्षवेधी ठरणार आहे. महायुती महाविकास आघाडी यांच्यातली ही लढाई म्हणावी लागेल, कारण काँग्रेसच्या तिकिटावरती, काँग्रेसच्या चिन्हावरती छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यांना आव्हान असेल संजय मंडलिक यांचं, विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे. तर ही लढाई आता जवळपास स्पष्ट झालेली आहे. या आज ज्या 8 जणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यात बहुतांश ठिकाणी आपण बघतोय की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात ही आरपारची लढाई होणार आहे. खरं तर गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण एक वादळाप्रमाणे झालेलं आहे आणि हे सगळं जे वादळ उठलं ते शिवसेनेच्या फुटीच्या नंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या नंतर 40 जास्त आमदार आणि 12 खासदारांच्या सह त्यांनी बंड पुकारलं आणि त्यानंतर 2 शिवसेना झाल्या. या 2 शिवसेनेची आरोप प्रत्यारोपांची सगळी जी कहाणी आहे ती आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. रोज होणारे आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्यातून आता एकमेकांच्या समोरच दोघांनी शड्डू ठोकलेला आहे आणि शिवसेना